नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नागपूर पोलीस भरती संदर्भात महत्वाची जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याला समोर येताना दिसत आहे आणि नागपूर पोलीस भरतीमध्ये मोठा जो काही गोंधळ आहे तो गोंधळ या ठिकाणी झालेला आहे आणि भरतीसाठी उमेदवाराकडून या ठिकाणी बारा ते पंधरा लाख रुपये घेतल्याचं उघड या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत यामध्ये बघू शकता सन दोन हजार एकवीसच्या अखेरच्या तीन महिन्यात नागपुराची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्या उमेदवारांच्या जागी वेगळ्याच लोकांनी शारीरिक आणि लेखी परीक्षा दिल्याचा जो काही धक्कादायक प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे आणि एक संपूर्ण स्टोळी अशा पद्धतीने उमेदवारास पास करून देण्यासाठी खोटी लोक परीक्षेत बसवत असल्याचा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि नागपूर क्राईम ब्रँचला या तीन आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे आणि ही जी काही टोळी आहे ही टोळी औरंगाबादची असल्याचं आहे आणि ज्या उमेदवारांनी यांनी हा सगळा कट रचला आहे ते उमेदवार देखील औरंगाबाद परिसरातलेच आहे महत्त्वाचं म्हणजे चक्क या टोळीने उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून प्रत्येकी बारा ते पंधरा लाख रुपये घेतल्याची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी समोर येताना दिसत आहे तर या ठिकाणी त्यांची आ, या ठिकाणी बघू शकता ले 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 परीक्षा झाल्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेत व्हेरिफिकेशन करताना पोलिसांनी अर्ज भरलेल्या उमेदवाराचा चेहरा आणि परीक्षांतांचा चेहरा यातला जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी लक्षात आला आणि तपास सुरू केला सध्या असे पाच उमेदवार लक्षात आले आहे की ज्यांनी भलत्याच कोणीतरी भरती प्रक्रियेत सह सहभाग घेतलेला आहे आणि या टोळींना इतर सदस्य तसेच खोटे उमेदवार परीक्षेत बसणारे आणि पुढे पोलीस होऊ पाहणारे जे काही तरुण आहे यांचा आकडा तपासून वाढू शकतो तसेच ही टोळी किती काळापासून आणि कुठल्या परीक्षामध्ये सक्रिय होती हे सर्व प्रश्नच आहेत तर या संदर्भात लवकरात लवकर चौकशी होऊन यांना जी काही अटक वगैरे आहे यांच्यावरती कठोर जी कार्यवाही मित्रांनो ती कार्यवाही या ठिकाणी करायला पाहिजे कारण पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार इमानदारीने जे उमेदवार तयारी करतात त्यांना या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी धक्का बसतोय कारण जे लोक वेटिंगला आहे त्यांच्या जागी वेटिंगवाले लोक या ठिकाणी आले असते आणि जे खरोखरच हुशार आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळाली असते परंतु असं खोटं नाटक करून जर या ठिकाणी असं काही घडत असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कठोर कार्यवाही होऊन बाकीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये छान पुस्तक आहे बावन्न पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच आणि पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच आता बावन्न प्रश्नपत्रिका संचामध्ये काय तर या ठिकाणी जे काही साली सर्व प्रश्नपत्रिका आहे त्याचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे आणि पाच हजार प्रश्न, प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मागचे जे प्रश्न आहे ते वारंवार रिपीट होतात त्यामुळे अत्यंत महत्वाचं असं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी ठरणार आहे त्याचबरोबर दुसरा आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच जे की ह्यावर्षी बऱ्याच जिल्ह्यामध्ये जशाच तसे जे प्रश्न आहे ते पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचामधनं पडतो यामध्ये दोन हजार अठराच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण स्पष्टीकरणाचं आणि संभाव्य जे प्रश्न आहे ते संभाव्य प्रश्न यामध्ये भरपूर प्रश्नाचा समावेश केलेला आहे म्हणजे एकंदरीत अठरा हजार दोनशे दहा प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि योगदान ठरणार आहे पुस्तक तुम्हाला असणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाईनही तुम्ही हे दोनही जे पुस्तक आहे ते खरेदी करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुमची जी ऑनलाईन प्रथा आहे ती आजच बुक करू शकता